औरंगाबाद शहराचं नाव बदलून नुकतंच छत्रपती संभाजीनगर असं अधिकृतरित्या करण्यात आलं आहे तर उस्मानाबादचं धाराशिव असं नामकरण झालंय मात्र कोल्हापुरातील काही खाजगी प्रवासी बस वाहतूक करणाऱ्या कंपन्यांच्या फलकावर अजूनही जुन्याच नावांचा वापर केला जातोय येत्या चोवीस तासात त्यांनी फलकावरील नावं बदलावीत अन्यथा ट्रॅव्हल्स एजन्सीच्या दारातील फलक फोडले जातील असा इशारा हिंदुत्ववाद्यांच्या वतीनं देण्यात आला आहे राज्य सरकारनं औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिवाचं नामकरण केलंय या निर्णयाला दोन महिने उलटले तरीही अनेकदा जुन्या नावांचाच उल्लेख होतो कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अनेक खासगी आराम बस वाहतूकदारांची कार्यालय आहेत त्यांच्या फलकांवर अजूनही जुन्या नावांचा उल्लेख आहे या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची भेट घेतली आपल्या फलकांवर औरंगाबाद आणि उस्मानाबाद या गावांच्या नव्या नावांचा चा वापर करावा छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिवाचा उल्लेख असावा असं सांगण्यात आलं येत्या चोवीस तासात हे बदल दिसले नाहीत तर फलक फोडण्याचा इशारा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी दिलाय यावेळी दिनेश कुचकोरवी श्याम जाधव बालाजी कुचकोरवी मनीष पाटील आदित्य उल्पे चेतन जाधव पिंटू दळवी गौरव खाडे करण जाधव उपस्थित होते